विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही उपस्थित विद्यार्थ्यांना म्हणजेच तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना वेलकम करू शकता, म्हणजेच त्यांचे स्वागत करू शकता आणि हॅलो म्हणून तुमचे पूर्ण नाव, इयत्ता आणि तुकडी सांगू शकता. सगळ्यात पहिले तुम्ही प्रयोग कसा निवडला, याची सिलेक्शन प्रोसेस काय होती, ही तुम्ही उपस्थित समुदायाला सांगू शकता. मग काहीही त्याचं उत्तर असू दे. उदाहरणार्थ, तुमच्या घरामध्ये जे काही सामान होतं किंवा तुमच्या परिसरामध्ये जे काही सामान होतं, हे सामान इझिली अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला हवा तो तुम्ही प्रकल्प निवडला, असंही एक कारण असू शकतं. सो सिलेक्शन प्रोसेस तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता. यानंतर तुमच्या प्रयोगाचे नाव, तुम्ही प्रयोगाला नाव काय दिलेलं आहे आणि का दिलेलं आहे. यानंतर तुम्ही सांगाल की प्रयोग करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठकुठल्या प्रकारच्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे, म्हणजेच सुरक्षिततेच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, हे सांगणं फार गरजेचं आहे. यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची प्रक्रिया प्रयोगाची सांगाल. प्रयोगाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा हा प्रयोग करत असताना उपस्थित समुदायाला एक्साइटमेंट द्या. त्यांचे कुतूहल निर्माण होईल अशा पद्धतीने तुमचा व्हॉइस टोन सेट करा. तुम्ही हा प्रयोग इंग्रजीमध्ये सांगणार आहात, त्यामुळे या प्रयोग सांगतानाची तयारी प्रथम करून घ्या. प्रयोग पूर्ण झाल्यानंतर उपस्थित समुदाय तो ऑब्झर्व करेल किंवा तुम्ही प्रयोग करत असताना सुद्धा त्यांना निरीक्षण करण्यास सांगा. आणि निरीक्षणानंतर आलेला रिझल्ट म्हणजेच तुमचं कन्क्ल्युजन, तुम्ही केलेला प्रयोग कशामुळे झाला, त्याचं कारण काय होतं, हे तुम्ही सांगाल. आणि यानंतर उपस्थित समुदायाला थँक यू करून तुम्ही तुमचा प्रयोग एंड कराल.